दुग्धविकास मंत्री सुनील केदार बोलत आहेत, थेट जाऊया. कोल्हापूरला म्हणतायत की मंत्री मोदींना किती अधिकार आहे माहिती नाही, पण तुम्ही पुढे कॅबिनेटला हा निर्णय कळवणार. आता असं आहे की राजू शेट्टी साहेबाबद्दल मला काही जास्त बोलता येणार नाही, मी बोललो सुद्धा नाही पाहिजे. पण राज्याच्या धोरणाचा निर्णय हा नेहमी कॅबिनेटमध्येच होतो. राज्याचा धोरणाचा निर्णय हा मंत्री स्तरावर होत नाही, ही त्या ठिकाणी प्रचलित आणि असलेली तशी पद्धतच आहे आणि तशा प्रकारचा नियम सुद्धा आहे. नाही पण राज्यातील सगळे शेतकरी या बैठकीकडे लक्ष लागून होतं सगळ्या शेतकऱ्यांचं, या बैठकीतून आपल्याला काय मिळेल, काय त्यांना आश्वासित करता तुम्ही, काय दिलं तुम्ही शेतकऱ्यांना? मी ग्रामीण भागातला दूध उत्पादक शेतकऱ्याला एवढं सांगतो की तुमच्या आर्थिक परिस्थितीला धक्का लागणार नाही. तुमची आर्थिक परिस्थिती सदृढ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे राज्य शासन नक्कीच त्या ठिकाणी लवकरच योजना घेऊन येईल. ज्यावेळेस या राज्य शासनाने एप्रिल महिन्यामध्ये दूध भुकटी करण्याचा जो योजना आणली, निर्णय घेतला होता, त्यावेळेस या राज्यामध्ये कुठले आंदोलन नव्हतं, त्यावेळेस राज्यामध्ये कोणी मागणी केली नव्हती, त्यावेळेस राज्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने तशा प्रकारचा विचारही मांडला नव्हता. पण हे सरकार त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्या लोकांसोबत कटिबद्ध आहे आणि ती कटिबद्ध लक्षात घेता आम्ही ती योजना सुमोटो स्वतःहून राज्य शासन तयार करून त्या ठिकाणी आणली होती. राबवली एवढी दूध भुकटी जी आहे ती आमची शिल्लक आहे, तुम्ही घ्या म्हणून केंद्राला ह्या दूध भुकटीच्या प्रकल्पामध्ये 50% भागीदारी करावी अशा प्रकारचं विनंतीचं पत्र मी स्वतः व्यक्तिशः दिलं. मी स्वतः गिरिराज सिंग साहेबाला पत्र लिहिलं, त्यांच्याशी फोनवर बोललोही, त्यांना स्वतः दिल्लीला जाऊन भेटलोही आणि त्याला विनंती केली. मी स्वतः या संबंधीचं एक पत्र नितीन गडकरी जे सन्मान्य मंत्री आहे केंद्रातले नागपूरला, त्यांच्या घरी जाऊन त्याला भेटलो, त्यांना पत्र दिलं, त्यांना विनंती केली. राज्याचे मागच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः बोललो, त्यांनाही पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की ही बाजू ही परिस्थिती कोरोनाची आहे, या कोरोनाच्या परिस्थितीत राज्य असो की केंद्र असो सगळ्यांनी म्हणून कष्टकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण सुद्धा आपण आपल्या स्तरावर केंद्र शासनाला पत्र लिहा अशा प्रकारचं विनंती त्यांना केली, त्यांनाही पत्र दिलं. पण मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये लिहिलेल्या पत्राचं अजूनही काही मला उत्तर आलं नाही तिघांकडनं. तुम्ही सांगताय की लवकरच योजना येईल, पण ही योजना कधी आणणार तुम्ही? कारण लवकरच आणीन मी आज हे सगळ्या इनपुट्स घेतलेल्या आहे, मी माझ्या डिपार्टमेंटकडनं त्याची माहिती बोलेल आणि राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते काँग्रेसचे बाळासाहेब थोरासाहेब तिघांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये तशी योजना नक्की आणेल. आपण बघितलं दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी माध्यमांशी संवाद साधला, दूध उत्पादकांचं नुकसान होऊ देणार नसल्याचं आश्वासन त्यांनी यावेळेला दिलेलं आहे. त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकरी आमच्या केंद्रस्थानी असल्याचं सुद्धा सुनील केदार म्हणालेले आहेत.